आता बातमी सांगलीमध्ये नाही, सांगलीमध्ये चंद्रहार पाटील किंवा विशाल पाटील हे भाजपचा पराभव करतील असं म्हणतात जयंत पाटील. त्यामुळे सांगलीमध्ये भाजपचा पराभव होणार असं जयंत पाटील यांनी वक्तव्य केलेलं आहे. दोघांपैकी एक जण भाजपच्या उमेदवाराचा पराभव करणार हे निश्चित असंही जयंत पाटील म्हणत आहेत. तर सांगलीची जागासुद्धा खूप मोठी चुरस होती. फार मोठं महाविकास आघाडीमध्ये जे आहे ती चर्चा रंगलेली होती. काय वाटतं सांगली जागेवरती? सांगलीच्या जागेत चुरस आहे आणि मला वाटतं की भारतीय जनता पक्षाचा पराभव करणं हे उद्दिष्ट ठेवून अनेकांनी मतदान केलेलं आहे. नेमकी भाजपचा पराभव कोण म्हणजे महाविकास आघाडीचा उमेदवार की विशाल पाटील करणार? असं आहे की त्याच्यात जो पुढं जाईल तो करेल, पण भाजपचा पराभव करण्यात एकमत आहे लोकांचं. वाटत नाही की महाविकास आघाडीचा उमेदवार जो आहे तो पराभव करू शकेल, कारण महाविकास आघाडीने पूर्ण ताकद लावलेली होती. मी महाराष्ट्रात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे 10 उमेदवार उभे होते त्या ठिकाणी आणि हातकणंगले लोकसभा मतदारसंघ या ठिकाणी कॉन्सन्ट्रेट केलेला आहे. सांगली लोकसभा मतदारसंघात माझ्या 1-3-4 ठिकाणी सभा झाल्या, त्यानंतर मी गेले 4 दिवस जाऊ शकलेलो नाही. पण महाविकास आघाडीचं काम सगळ्यांनी करावं असा प्रयत्न आम्ही केलेला आहे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.